मी नाटला होतो आणि सगळं वाईट होतं, वाट लागते असंच ना. मग काय करूयात मैत्री? ब्रेकअप करूया. रोकड्या मला सांग, या पोरांचं ब्रेकअप झालंय का? तुला कसं कळलं? म्हणजे झालंय. आत्ताचा हा ब्रेकअप किती दिवस टिकेल असं तुम्हाला वाटतं? शून्य दीड लिहून घ्या. तीन. आम्हाला तीन वाटतं. तीन ए नको रे. तुला काय वाटतं आधी? लिसन, माझ्याकडे ना रेट्रो शोचे पास आहेत देवदासचे, आपल्या अख्ख्या ग्रुपसाठी. सुना देवदास, नवा देवदास. देवडी, आता पण बिण काही नाही, आपण सगळ्यांनी तिकडे जायचंय आणि तू तिथे मागे हटणार नाहीयेस. येऊ दे त्या सौमित. दाखवून टाक ना मैत्रीला, आम है बाकी सब पाणी कम है. आणि मैत्रीला पण कळायला हवं ना खरा ब्रेकअप काय असतो ते. हा म्हणजे तू कसा ब्रेकअप मध्ये कूल असतोस. कूल कूल आहे का मी? हा कूल कूल आहे मी एकदम. कूल एकदम 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 कूल आहे मी. मला काहीच फरक पडत नाहीये, कळू देत ना त्याला पण नीट. ग्रेट ग्रेट. मी तू मला वाटतं तू त्याला त्याची जागा नक्की दाखवून देऊ शकशील. गो फॉर इट. सौमित्राला ना? काय? येस सौमित्राला. येस आय कॅन डू एनीथिंग. आय कॅन डू एनीथिंग. आय कॅन डू एनीथिंग. मित्री आय एम सो प्राऊड ऑफ यू. आपल्याला तुझ्यावर अभिमान आहे डॉक्टर. आपलं तसंच आहे ना, एकदा ठरलं की आपण काहीही करू शकतो. काय काहीही करू शकतो. ब्युटी, तू देवदास होण्याऐवजी देवदास पाहणार. क्या बात 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 कसला वारी ना आज ना. हे पण ते काही असू दे, आपण त्यांना कसलं गोळ्यात टाकलं ना. अरे कसले घडले रे ते दोघ. म्हणजे आधी मला विश्वासच बसत नव्हता रे. म्हणजे काय ते विकेट पडले वगैरे म्हणतात तसं. या सगळ्यांचं क्रेडिट या शोना मुनाला जाते. लव जोडी सलाम. हे नाही मला असं वाटतं याचं क्रेडिट फक्त ऋतूला जात. अरे हा काय बोलू तू, मला कळेस ना काही. गोष्टी पटकन डोक्यावरून जातात का तुझ्या? नाही पण क्रेडिट गोज टू माय बेटर हाफ डेफिनेटली. यस यस बेटर लेटर दॅन नेव्हर. रेफरन्सलेस बोलला का? काय संबंध? मला ती म्हण येते मी ती बोललो. काय दरवेळेला इंग्रजी तूच फाडायचं का? पास हो त्याच्यापेक्षा. मी अपमान करायच्यात गप्प बसा रोकडे. आज आपल्या ग्रुपच्या इतिहासात एक नवी नोंद झालेली आहे.
ब्रेकअप झाल्यानंतर हे दोघं पहिल्यांदा एकमेकांसमोर येणार आहेत आणि आपल्याला कळतंय की त्या दोघांनी ते झेपणार नाही बरोबर. मला काय वाटतंय सांगू का, उद्या होतंय पॅचअप ना? होतंय होतंय, मला पण वाटतंय होतंय म्हणून. म्हणजे बघ ना, एकतर ब्रेकअप 2 दिवसाच्या वर जात नाही, त्याच्यात ते एकमेकांच्या समोर येणार. म्हणजे गाडी उतारावर ब्रेक फेल ना, जाऊन धडकणारच ना. म्हणजे उद्या पॅचअप होणार असं कोणाकोणाला वाटतं रे आपल्यात? आम्हाला आम्हाला वाटतं, कारण वाटतंय आपल्याला. आदिल, अरे अरे, तो नाही म्हणून गेला. नाही म्हटला तो. नाही म्हणला? अरे नाही, ऍटिट्यूड मध्ये नाही म्हणला रे. हॅलो, हा कोण बोलतय? हा अगं पप्पी, हा तू पुण्यात आली आहेस का? हा पुण्यातूनच बोलतेस ना? वा वा, भेटूया ना. अगं झंपी आहे ना? झंपी असणार ना? हो, ती तो पार्टी में जान आ जाती है. हा धन्या संत्या, अरे वा वंडरफुल. जहाँ चार यार मिल जाए वो ही रात हो गुलजार, जहाँ चार यार. गुड मॉर्निंग. कसलं स्वप्न पडलं आज? स्वप्न झोपच नाही झाली. नाही हो का? भोक्याची आठवण येत होती का? कमेंट करतेस तू माझ्यावर? अगं तुमचंच ठरलं होतं ना की नावं वगैरे घ्यायची नाहीत. हो मग, पण आता चाललोय आम्ही फिल्म्स बघायला. फिल्म्स? देवदास टू देवडी एक प्रवास. अरे बापरे, कोण कोण चाललंय या प्रवासाला? सगळे चाललेत. सगळे म्हणजे कोण कोण? अरे म्हणजे तुमचा ब्रेकअप संपला? कॉंग्रॅच्युलेशन. अगं नाही, ब्रेकअप नाही संपलंय, ब्रेकअप चालू आहे अजून. अरे कमाल आहे, हे नवच आहे, भारी आहे तुमचं. ब्रेकअप पण चालू आहे, प्रवासाला पण निघालायत. वा. आणि बाय द वे, तो येतोय की नाही ते माहित नाहीये मला. बर, आता तुला ब्रेकफास्टला काही हवंय का ते मला सांग. मी आता वैशालीत जाणार आहे माझ्या शाळेतल्या मित्रांच्या बरोबर. तू वैशालीत चालली आहेस ना? मग माझ्यासाठी हे माई. आज वार काय आहे? आज वार मंगळवार. फर्स्ट क्लास. अगं आज मंगळवार म्हणजे काकूंचा उपवास आहे, मी काकूंकडे चालली आहे. अगं म्हणजे तू सौमित्रकडे जाणार? छे छे, मी तर काकूंकडे जाणार आहे ना फक्त. अगं मुली, त्या काकूंचाच मुलगा आहे ना सौमित्र. सॉरी, हॅलो हॅलो, काकू आहेत का? कोण बोलते? संटा सिंग. आई, तुला संटा सिंग नावाच्या का बाईचा फोन? हॅलो हॅलो, बोला संटा सिंग. अहो काकू, मी मैत्री बोलतीये. अगं बाई, अरे ती ही आपली जिचं नाव या घरात घ्यायचं नाही ती बोलते. बोल ग. काकू, आज मंगळवार म्हणजे तुमचा उपवास असेल ना? हो, आज मंगळवार म्हणजे माझा उपवास. म्हणजे तुम्ही खिचडी केलेली असेल? हो हो, मी खिचडी करणार आहे. हा मग मी येते तुमच्याकडे खिचडी खायला. हा मी सौमित्र बोलतोय. हा बोल रे, काय? हा काही नाही, मी क्लिनिकला येणार होतो तर तुझी औषधं द्यायची होती. तू घरी आहेस ना? मी वैशालीत जाणार आहे, त्याच्या आधी तू येतोस का? पण एक मिनिट थांबती आहे घरात, एक मिनिट. हा काय ग मैत्री, मला औषध द्यायला आला तर चालेल का शत्रुपक्ष? सौमित्र, ती म्हणते इथे खिचडी खायला यायचं, येऊ दे ना. अहो काकू, त्याला कशाला विचारताय? मला विचारा ना, मी सांगते ना.
आणि भांडण झालेली असली ना तरी सुद्धा काकूंची खिचडी खाणं मी सोडणार नाहीये. अगं तिला काय विचारतेस माई, हां आमचं भांडण काय तुझ्या औषधांपेक्षा मोठं आहे का? येणारच आहे. हां आणि ज्यांना मी आल्यामुळे अडचण होत असेल ना त्यांनी घराबाहेर जावं. अगं माई अडचण ज्यांना होते ना ते डरपोक असतात डरपोक, आणि मी नाही घाबरत कुणाला. नाही घाबरण्याचं काही कारणच नाहीये ना काकू, आपण काय करप्शन करून पैसे खातोय का? खिचडी खायला घाबरायचं कशाला? अगं माई कर नाही तर डर कशाला. हा आणि तसंही आज मी ह्याला चाललोय देवदास तू देवडी एक प्रवास. काकू तुम्हाला माहितीये का मी सुद्धा चालली आहे देवदास बघायला सगळ्या ग्रुप बरोबर एकदम बिंदास. बोला काकू. हे बघ तुला जिथे कुठे जायचंय ना तिथे नंतर जा, आधी घरी येऊन जा ना. म्हणजे तू पण ये मग. हा मी येणारच आहे. काय म्हणजे तुम्ही दोघं आता आमने सामने येणार? तर समोरासमोर आल्यावर भांडू नका म्हणजे झालं. कोणाशी? पंठा सिंगशी. संटा? हा संटा. वा 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 काकू कुत्रा खिचडी झाली. वा नाही आओ म्हणजे खूप मस्त झाली आहे खिचडी फर्स्ट क्लास. करणार आहे मी. खा खा हवी तेवढी का सगळी संपव काही हरकत नाही. कुत्रा म्हणजे चांगली. खा खा एकादशी आणि दुप्पट खाशी खा. ओ ओ ओ श्याम सुंदर एक तर आज एकादशी चतुर्थी असं काही नाही आज फक्त मंगळवार आहे माहितीये मला. अरे पण मी यमक जुळवण्याचा प्रयत्न करत होतो ना. आता मंगळवारला काय यमक जुळवणार? काय मंगळवार? हा येस मंगळवार चंगळवार मस्त. अरे मस्त अपडेट मिळालाय. नलिनी एक काम कर ही खिचडीची कढई हातात घेऊन इथे माझ्या शेजारी उभी राहा. घे घे खिचडीची कढई हातात घे एक मस्त सेल्फी काढूयात आपण. नाही नाही काय वेणी घालायला लागेल त्याच्यासाठी आज आता नको. काही गरज नाही काय विस्केटलेले नाहीत केस काही गरज नाही वेणी घालायची. हो हो श्याम सुंदर हो तुमच्या अशा उत्साहाने ना मला मला असं एम्बॅरेस फील होतो. काय हो का तुला? पण तुला सांगतो विघ्नेश एक गोष्ट नव्यानंच माझ्या लक्षात आलेली आहे की आपण लिहिलेल्या मजकुरापेक्षा आपल्या फोटोला जास्त लाईक्स मिळतात. मी आत्ता अपलोड करतो लगेच. हा लगेच अपलोड करतो मी. घाबरू नको आपलं घर तर एकदम स्मार्ट घर आहे. सगळं घर असं वाय फाय घर एकदम वाय फाय. झालं सगळं पायफळ बडबड खूप झाली आहे. मी कशी बनवली आहे खिचडी हे तुम्ही अजून मला सांगितलेलं नाहीये. अहो काकू जगातली भारी खिचडी ही मी सांगते ना तुम्हाला माहितीये का केवळ ही खिचडी मिळते म्हणून मी या डॉक्टरशी जमवलं. बरोबर आहे आणि मी हिच्याशी जुळवलं. काकू तुम्हाला आठवत आहे त्यांनी मला प्रपोज केल्यानंतर मी तुमच्याकडे आले होते तेव्हा मी असा विचार केला की ही खिचडी मिळणार असेल तरच या डॉक्टरशी जमवण्यात काहीतरी अर्थ आहे. पण काय म्हणजे मी काय म्हणतो तू तुझा विचार पक्का करण्याआधी या श्यामसुंदरना भेटली होतीस? हो भेटले होते ना. कसं आहे ना मी जेव्हा घरी आले ना तेव्हा सगळेजण होते तू सोडून म्हणून तू हो म्हणालीस. अरे धाडसी आहेस. साबुदाण्याची पापड नाही आहेत का ग? अय्या काढून ठेवले होते हो गाळायचे विसरले. थांबा आणते चढून. काही नको काकू. बसा हो काकू. काकू तुम्ही किती छान खिचडी करता तुम्ही पण आमच्या सोबत खा ना थोडी उपास आहे ना तुमचा. क्या बात है काका स्लीप हुबेहूब डायलॉग मारता तुम्ही माझे आणि छान मला आवडलं तुम्ही काकूंना अशी साथ दिलीत. अरे म्हणजे सगळ्यांना नाही जमत असं बरोबरीनं वागवायला. नाही आता बघते ना मी रिटायर झाल्यानंतर स्वयंपाकघरात जेवण बनवताना कशी साथ देत आहेत ते. कॅन्सल रिटायरमेंट कॅन्सल. ए आई तू त्यांना नको ना पेटू. हा घुसायचं स्वयंपाकघरात आणि मग हे मैत्री खिचडी वाढू तुला अजून
हो घेईन मी थोडी. कसं चाललंय तुमचं ब्रेकडाऊन? फाईन. मस्त, मी एन्जॉय करते अगदी. हो आता बोललीच आहेस तर म्हणजे बघा, माझ्या डोक्यात असं होत की अरे तू एकटी आहे, मी पण असा एकटाच आहे. म्हणजे बघ, दररोज खिचडी खायची असेल तर म्हणजे काही नाही ग, सरळ सरळ हा लाईन मारतोय हिच्यावर बस. काय एवढं म्हणजे तू गेलाय? हो. म्हणजे काय सॉलिड झालंय? हो ना, मस्त झालेत ना. मी आमच्या शाळेच्या ग्रुप साठी पण घेऊन जाणार आहे. हा पपे, निघालीस काय? हो हो, मी पण निघतेच आहे. हो हो, म्हणजे काय मज्जा करू. चल चल बाय. पपे हे नाव बारशातच ठेवलंय का? प्रतिभा नाव आहे तिचं. अगं, तुला काय उपवास वगैरे नाही का? ते उपवास तापास सगळं करून झालंय माझं, पुष्कळ केलं मी. आता काहीतरी वेगळं ट्राय करून बघायचंय मला. म्हणजे मोठी झाल्यावर असं वाटायला नको की हे करायचं राहिलो ते करायचं राहिलो. मोठी झाल्यावर बर मला सांग, कशी दिसते मी तुझ्या गर्लफ्रेंडची, म्हणजे एक्स गर्लफ्रेंडची आजी शोभते का मी? खर तर शब्दात सांगायचं झालं तर सुंदर दिसते, पण ती सोड. आमच्या केस बद्दल काय वाटतं तुला? अरे जी गोष्ट तुझ्याच हातात आहे त्याच्याविषयी मला काय विचारतोस तू? यार माई, असं नाही करायचं. मी आता विचारतो ना, सांग ना मला की तुला अंदाज आला असेल ना की किती खिंडार पडलंय तिच्या कॉन्फिडन्सला. म्हणजे तिचं काय मला माहित नाही, पण इकडे मला असा बुरुज ढासळताना दिसतोय. एक मिनिट, काही म्हणजे हो खरं तर. अरे नको, गिवअप करू नको तू. हळूहळू त्रास कमी होईल. आणि काय माहितीये का, दर्द का हद से गुजर जाना ही दर्द की दवा है गालिब. ते गालिबला काय जाते म्हणायला, त्याच्यावेळेला नव्हतं लिव्हिन. होत रे, सगळं तसंच होत, फक्त नाव वेगळी होती. हो, कधीपासूनच होत, गांधर्व विवाह होतेच की माणसाभर बदलत नाहीत रे. तू काय मला बोलायला लावतोस? चल मी निघते. अरे हो, हास्य क्लबात एक पेशंट भेटला होता, बरं वाटतं. मी त्याला तुझा रेफरन्स दिलाय, तू जरा अंदाज घे त्याचा. या टकल्यापासून मला मुक्ती हवी आहे. आपला नेबर काय माई, इथं आमच्या ब्रेकअपचं चाललंय आणि तू स्वतःच जुळवतेस. तुमचं नेहमीच आहे रे, दोन चार दिवसात पॅचअप होईल, कदाचित आजच. देवदासला जात आहे ना, त्याचं टेन्शन आलंय. अरे डोंट वरी, पॅचअप असो की ब्रेकअप, द शो मस्ट गो ऑन. आज हमारे सामने और हम थिएटर में वो देवदास और मैं. गालिबच्या आयुष्यात ही सिच्युएशन आली नसेल माझ्यासारखी. हे बघ मितू, कॉन्फिडन्स दाखव, पॅनिक व्हायचं नाही अजिबात. एक काम कर, मी सौमित्र आहे असं इमॅजिन कर आणि माझ्या डोळ्यात बघ. ओके ओके, चल बघ.
हसतीस का झालं बघ ना. मी असं इमॅजिन की इमॅजिन केलं की सुमित्राचा ड्रेस घालून केस वाढवून मी. तू कॉमेडी चालवय का? मदत करते ना मी तुझी, सिरियसली घे जरा. ओके बघ, सिरियसली एक प्रॉब्लेम आहे ग माझा. मी ना त्याच्या डोळ्यात नाही बघू शकत. हा, त्याचा डोळा डेंजर आहेत खूप. डेंजर? डेंजर म्हणजे खूप इनोसंट आहेत. इनोसंट म्हणजे डेंजर आहेत का ग? हो, म्हणजे ना इतके इनोसंट आहेत ना की असं भीती वाटते ग त्याच्या डोळ्यात बघून. म्हणजे ना असं आपण त्याच्या डोळ्यात असं बघितलं ना की तो ना असं आरपार बघतो ग, असं सगळं कळतं आणि त्याला आपल्या मनात काय चाललंय. असं खोटं बोललं ना की असं पटकन पकडतो तो, आणि आपल्याला तो खोटं बोलायचं असतं ना. मग सगळं हे होतो, सगळा प्रॉब्लेम होतो मग माझा. आणि मला असं घाम यायला लागतो असं त्यांनी बघितलं की असं. मला जे काही वाटतं ना म्हणजे त्यांनी बघितल्यावर असं धडधड व्हायला लागते असं. मला कळत नाही कसं सांगू. कसं तू श्वास घे आधी, एक खोल श्वास घे. तू सांग स्वतःला की काही होणार नाहीये. मित्रे काही होणार नाही आहे, पॅनिक व्हायचं नाही. पॅनिक झालं की आपल्याला चुकावतात, मग सगळं भांडं फुटतं, मग आपल्याला चुकावतात. पॅनिक नाही व्हायचं आहे. ओके, येस. रेडी आहेस? रेडी. बघ मग आता माझ्याकडे बघ. डोळे कट करूया. अंधळाने का होणार मी? तू डोळ्यांचा विषय कट करूया. अच्छा, ओके ओके. तू एक काम कर, त्याच्या कानांकडे बघ. कानांकडे? हा. हाय मैत्री. हसायचं नाही डॉक्टर. काय मामा, हसलास की फसलास, लक्षात घे तू. हो का? तुझा प्रॉब्लेम आहे. काय? तुला काही लपवताच येत नाही. हसायचं नाही, प्लेन टाक. प्लेन 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 करू. प्लेन डोळ्यात पण नाही. डोळ्यात पण नाही पाहिजे. कुठेच नाही. चल आता करायचं. हा, सुरू. हाय सौमित्र. अरे हा आवाज आपण बदलूयात का? जरा असं प्लेन घे ना. प्लेन चल, नाटक करू नको. घे. अरे तू फील नाही येते. प्लीज घे. हां, थँक्स. हाय मी. हाय सौमित्र. हाय मैत्री. हसलास? अरे मी कुठं हसलो? हसलास तू? हे बघ, मला माहिती आहे तुला विश्वास नाही माझ्यावर, म्हणून मी रेकॉर्ड करायलो. माहित आहे काय? बघ यार. चल प्लेन घे. बरं ठीक आहे, आता घे. आता बघ मी असं करतो ना. हाय मी. सर. हाय मी. हाय सौमित्र. यार नाही होते यार, हे आर्टिफिशियल वाटते सगळं. असं खोटं कुठं कशाला करत? तू रेकॉर्ड नको ना करू. असं खोटं कुठं नाही जमते यार. अरे मामा, तू असं वागला ना तर तिला वाटणार की तुझ्यात पॉवरच नाही म्हणून. असं कसं? सोड, तुझ्या नाही होणार. चल पार्टी दे, पिक्चरला जाऊया. चल जाऊ पिक्चरला. ए, असं कसं नाही जमणार? जमणार की न जमायला काय? अरे पण प्रॉब्लेम काय होतो माहिती का? असं डोळे इमॅजिन केले ना तर यार तीच दिसते यार मला.